उत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज राखी पौर्णिमा, रक्षाबंधन, माझ्या सर्व जे यूट्यूबर फॅमिली असेल, यूट्यूबर, फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या सर्व ताईंना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण अनुष्ठान केलं होतं 3 दिवसाचं, अनुष्ठानामुळे आज उद्यापन करायचं आहे। उद्यापन कसं करायचं, काल टेक्निकलमुळे मी लाईव्ह नाही येऊ शकलो, तसं पण मी कारण सांगणार आहे। पण उद्यापन कसं करायचं, 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र संस्कृतचा अनुष्ठान केला आपण सगळ्यांनी, पूजा मांडणी केली, त्याचं काय करायचं, त्याचं पूर्ण माहिती मी आज सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आज एवढे मेसेज येत आहे मला व्हॉट्सअपवर, जसं का माझा वाढदिवस आहे, पण आज रक्षाबंधन आहे, माझा वाढदिवस नाही, रक्षाबंधन आहे, मला सख्खी बहीण नाही आहे, पण महाराजांमुळं, महाराजच माझी सख्खी बहीण आहे, महाराजांमुळं एवढ्या सेवेकरीतही मला भेटल्या, महाराजांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आता उद्यापन कसं करायचं, 3 दिवस आपण उद्या पारायण केलं, आपण जी लवंग वाहिलेली आहे, सगळ्यात पहिले व्यंकटेश स्तोत्र भगवान व्यंकटेश्वर महाराज त्यांची इच्छा असेल तर पारायण पूर्ण होतं, नाही तर खूप लोक असे आहेत त्यांचं पारायण किंवा त्यांचं उद्यापन पूर्ण होत नाही, त्यांचं अनुष्ठान पूर्ण होत नाही, खूप अडचणी येतात, खूप प्रॉब्लेम होतो, सगळ्या गोष्टी होतात। तर ज्यांनी लवंग वाहिली आहे ती लवंग आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची, तिजोरीमध्ये जी लवंग आहे 7 लवंग 8 लवंग असेल ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा तरी चालेल। गजरा, ज्यांनी रात्री गजरा वाहिला असेल तो गजरा आज माता भगिनी महिलांनी घातला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही आहे। ज्यांनी नारळ ठेवला असेल, व्यंकटेश भगवानला नारळ ठेवला असेल, ते नारळ तुम्ही घरामध्ये बांधू शकता किंवा तसा प्रसाद म्हणून सगळेजण घेऊ शकता। उद्यापन कसं करायचं, उद्यापन आज काय करायचं, बालाजी महाराजांना तांदळाच्या खिचडीचा नैवेद्य करायचा, तांदळाची खिचडी साधी, तिखट मीठ असं काहीच नाही, फक्त थोडी हळद, साधी खिचडी तांदळाची करायची, नैवेद्य आरती करायची, आरतीमध्ये तुम्ही खडी साखर दाखवू शकता, बालाजी महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, बेसनाचे लाडू, खडी साखर आणि बस एवढं आपण दाखवू शकता। दाखवल्यानंतर आरती करा, गणपतीची आरती करा, शेषाचल अवतार तारक तू देवा ही बालाजी महाराजांची आरती घ्या। ती आरती घेतल्यानंतर आपण देवासमोर बसायचं, बालाजी महाराजांना विनंती करायची, बालाजी महाराज तुम्ही आमच्याकडून हे अनुष्ठान करून घेतलं, तुमचे असे कृपा आशीर्वाद राहू द्या असं त्यांना म्हणायचं। म्हटल्यानंतर आपण उद्यापनाच्या दिवशी एक ब्राह्मण जोडपं जीव घाला, नाही ब्राह्मण जोडपं आला त्याचे चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काय करा, ब्राह्मणाला सीधा दक्षिणा हे त्यांना तुम्ही द्या, सीधा दक्षिणा तुम्ही त्यांना द्या, जवळच्या ब्राह्मणाला द्या, ब्राह्मण नाही भेटला दत्त मंदिरात द्या, दत्त मंदिर नाही आला बालाजी मंदिरामध्ये द्या, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही दान द्या, कारण की कोणतंही अनुष्ठान करणार असाल, पारायण करणार असाल, गुरुक्षेत्र पारायण, नवनाथ पारायण, कोणतंही पारायण अनुष्ठान झाल्यानंतर ब्राह्मणाला सीधा आणि दक्षिणा द्यायचं, जेवढं तुम्ही दान द्याल ते दानाच्या पटीने असतं। गुरुक्षेत्रामध्ये सगळ्यात शेवटचे वर्णन आहे की गुरुक्षेत्र पारायण झाल्यावर एक ब्राह्मण जोडपं जीव घालायचं किंवा त्यांना सीधा आणि दक्षिणा द्यायचं, ते केल्याने आपलं पूर्ण अनुष्ठान असेल, उद्यापन असेल ते पूर्ण होतं। आज दिवसभर बालाजी महाराजांना ठेवलेली जी पूजा आहे तशीच ठेवायची, ती उद्या सकाळी पूजा उचलायची, उद्या सकाळी पूजा उचलायची, अक्षता व्हायच्या, नैवेद्य आरती करा, तुम्ही 11-12 पर्यंत आज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता प्रश्न आहे की काल मी लाईव्ह का भरणे आलो, त्याचं कारण सांगतो, मी महाराजांच्या इच्छेनुसार ज्या पिठापूरला गेलो असेल तिथं रात्री आपण लाईव्ह घेतलं, रेल्वेमध्ये लाईव्ह घेतलं, सगळीकडे लाईव्ह घेतलं, एक दिवस सोडला नाही, लहान मुलं असेल माझ्यासोबत सगळं असेल, पण कसं असतं, तुमच्यावर तुमचा जो विश्वास आहे माझ्यावर तो खूप आहे। काल मी बघितलं, काल नंतर मी रात्री 11:30-10:30 वाजता आपलं 10 वाजता लाईव्ह झालं, मी 11 वाजता झोपलो आणि माझा 11 ते 7 मोबाईल बंद होतो आपोआप, तो तसा मोबाईल बंद झाला, मी झोपलो, मी म्हटलं आपण 11:30 उठू, आंघोळ करू आणि आपलं लाईव्ह चालू करू, 2 दिवस केलं आपण, पण मी झोपलो, झोपल्यानंतर मला डायरेक्ट जाग आली 12:48 ला,
डायरेक्ट 12:48 असला, पण जा कशी आली, कुणीतरी मला उठवतोय, कुणीतरी मला उठवतोय, बाबा उठ उठ आता बस झालं झोपणं, असं मला उठवलं कोणतरी. मी उठलो, मोबाईल बघितला, मोबाईल स्विच ऑन केला, बघितलं तर 12:48. मग मला मन माझं हे झालं, म्हटलं आता अनुष्ठान कसं होईल. नंतर मी कमेंट बघितल्या, सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला दाखवेल मी. भरपूर जणांनी खूप चांगलं अनुष्ठान केलं पूर्ण, काही काही जणांनी दोन मागच्या दिवसाचं अनुष्ठान आहे, मागचं लाईव्ह आहे ते बघून अनुष्ठान केलं. खूप जणांनी खूप मांडणी केली होती आणि सगळं अनुष्ठान खूप छान पार पडलं, आरती पण झाली, सगळं झालं. नंतर मी 12:48 लाईव्ह गेलो आणि सांगितलं. मला अचानक झोप लागली होती, काय माहिती कसं काय लागली, पण 12:48 मला कोणीतरी येऊन उठवलं, बाबा उठ. आणि मुंबईचे एक सेवेकरी होते, माझा मम्मा मोबाईल स्विच ऑफ होता, संपला विषय. मुंबईचे एक मुंबईचे दादा होते, प्रदीप दादा, त्यांनी माझ्या सासऱ्यांना फोन केला, माझ्या सासऱ्यांनी माझ्या मिसेसला फोन केला, पण माझ्या मिसेसचा फोन सायलेंटवर होता म्हणून तो पण न उचला. नंतर 12:48 उठल्यानंतर मी त्यांना उठवलं मिसेसला, तर 12:48 पासून ते 4 वाजेपर्यंत मला झोपच नाही लागली, झोपच नाही लागली. कारण की मला चिंता होती लोकांचं कसं होईल, पण महाराज सगळं करत असतात. अमोल सर असेल, खूप जण असेल, त्यांनी प्रत्येकाने कमेंट टाकली, प्रत्येकाने कमेंट टाकून सांगितलं की असं करा तसं करा, त्याप्रमाणे प्रत्येकाने करून घेतलं. म्हणून मी आज आहे उद्या नाही माझा काही भरोसा नाही आहे. म्हणून तुम्ही स्वतः आपापली सेवा करायला शिकलं पाहिजे. आणि याच्यातून महाराजांनी तुम्हाला पण सांगितलं की आपण सेल्फ पाहिजे, मी फक्त तुमचा बॅकवर्ड आहे, फक्त तुम्हाला मी सपोर्ट करणार आहे महाराजांच्या इच्छेनुसार, फक्त सपोर्ट करणार आहे. आणि खूप जणांनी मला मेसेज केले की दादा तब्येत बरी आहे का तुमची, तुमचं व्यवस्थित आहे का, सगळं व्यवस्थित आहे का. सगळं व्यवस्थित आहे, मी झोप लागली होती, माझी तब्येत बरी नव्हती. आणि अचानक झोप लागल्यानंतर मी उठलोच नाही, मग मी उठलोच नाही, मग मी उठलो नाही तर मग सकाळी उठल्यानंतर मग 4 वाजेपर्यंत झोपच नाही आली. तेच डॉक्टरमध्ये विचार चालू होते, आपलं अनुष्ठान कसं नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं. पण बाकीचे जण होते, प्रत्येकाचं कोणाचं आडलं नाही पाहिजे कोणावरच, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे अनुष्ठान आपण पुढं डबल एकदा करू, काही प्रॉब्लेम नाही, पण कोणावाचून काहीही आडलं नाही पाहिजे, आपण स्वतः सेल्फ पाहिजे. हेच मला तुम्हाला घडवायचंय किंवा तुमच्याकडून करून घ्यायचंय. बाकी मी बघितलं निगेटिव्ह कमेंट, कोणीच निगेटिव्ह कमेंट नाही केली, सगळ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट केला की दादाच काही आलं असेल, नेटवर्क इश्यू असेल, हे इश्यू असेल, ते इश्यू असेल, प्रत्येकाने मला सांभाळून घेतलं. तुम्हाला पण एक विनंती आहे, जर कधी असं काही झालं तर सांभाळून घ्यायचं आणि आपली सेवा सुरू ठेवायची. 12 वाजले की आपली सेवा चालू ठेवायची, ते चालू हो न चालू हो. कारण की बालाजी महाराजांनी माझीच परीक्षा बघितली, माझीच परीक्षा बघितली काल. कारण की 2 दिवस व्यवस्थित झालं, तिसऱ्या दिवशी त्याने मला झोपेमध्ये हे करून टाकलं आणि 12:48 सगळ्यांची आरती झाल्यावर मला उठवलं. म्हणून आपण म्हणतो ना, मी आपण आपण कोण नाही आहे, आपण शून्य आहे. आपली लायकी नाही, आपली कुवत नाही, माझी तर खरी लायकी नाही, कुवत नाही एवढी सेवा करायची. सोपी गोष्ट नाहीये, साधी सोपी गोष्ट. 500 लोक पहिल्या दिवशी, 500, दुसऱ्या दिवशी 500, तिसऱ्या दिवशी पण 500 लोक होते. पण हळूहळू आता जे ओरिजिनल मुळात करणारे होते ना, ज्यांना करायचं, जे अनुष्ठानात बसलेले होते, त्यांनी तर त्यांची सेवा केली, पण ते जे नुसते ऐकणारे होते, काही काही जण नुसते ऐकणारे होते, त्यांना आता वेळ नाही किंवा ऐकता सेवा, त्यांनी पण त्यांची सेवा केली. म्हणून सर्वांनी असंच माझ्यावर असंच जे प्रेम आहे ते प्रेम तसंच टिकून ठेवावं. कारण की मी माझी पण काळजी घेतोय, डोकं दुखत होतं किंवा ताप आली होती, मला झोपलं होतं, मी मला झोप लागली होती, पण 12:48 ते 4 वाजेपर्यंत मला झोपच नाही आली. मी बालाजी महाराजांना म्हटलं माझं काय चुकलं, तर चुकल्याचं एकच गोष्ट आहे की आपण रेल्वेमध्ये असताना पण सेवा घेतली आणि इथं सेवा जी करायची होती, तिसरा दिवस होता, महत्वाचा दिवस होता, सगळेजण आतुरतेने बघत होते, तो दिवस पण खूप छान झाला. मी व्हिडिओमध्ये दाखवलं आपल्याला प्रत्येकाने कशी तयारी केली, आणि खूप जण म्हणत होतं दादा लाईव्ह या, लाईव्ह या, खूप जणांची आतुरता होती. म्हणून काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मी सगळं व्यवस्थित आहे. आपलं अनुष्ठान पूर्ण झालं, तुमचं अनुष्ठान पूर्ण झालं, माझं नाही झालं पण तुमचं अनुष्ठान पूर्ण झालं. तुमचं जरी झालं तर ते खूप छान आहे. या पद्धतीने आज दिवसभर पूजा तशीच ठेवा, उद्या पूजा सगळी उचला. आणि कॉईन आहे, ते कॉईन काय करायचे, तिजोरीमध्ये ठेवा, 2 कॉईन तिजोरीमध्ये ठेवा, बाकीचे कॉईन बालाजी मंदिरामध्ये तुम्ही दान देऊ शकता. एवढी साधी आणि सोपी सेवा करायची. तुम्ही हे अनुष्ठान
अशाच पद्धतीने व्यंकट स्तोत्र संस्कृतचं अनुष्ठान 8 ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं, 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21 वेळा पूर्ण वाचायचं. हे अनुष्ठान तुम्ही स्वतः घरच्या घरी तुम्ही स्वतः करू शकता, सेल्फ एकटे करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती काढण्याचा मी प्रयत्न केला. ती भीती गेली असेल, कोणाला काही खिडक्यादार काही वाजले नसेल. प्रचिती किंवा अनुभव म्हटलं तर मलाच अनुभव आला. मी लोकांना सांगू, लोकांचे अनुभव मी विचारतो काय अनुभव आहे, पण माझाच अनुभव असा आला की मला तिसऱ्या दिवशी बालाजी महाराजांनी शांत करून टाकलं की तू आता तुझं काम झालं, तू आता शांत झोप, तू सगळी सेटिंग सगळी लावली, तू आता झोप. मला बालाजी महाराजांनी मला झोपवलं आणि 12:48 लोकांचे जे प्रश्न होते, कारण की लोक म्हणत होते, लोक काही काही जण सेवा करत होते, भरपूर जणांचे मला फोन आले, दादा काय झालं. काही काही जण व्यंकट स्तोत्र वाचता वाचता माझी आठवण काढत होते, दादाला काय झालं, दादाला काय झालं. तर करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या आई ठाईवरता मी पणाची नसायचं, आपण कोण नाहीये, मी शून्य आहे, मी आज आहे उद्या नाही, हे शब्द माझे लक्षात ठेवा. हे युट्यूब चॅनल असेल, व्हिडिओ असेल, ते व्हिडिओ तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला कामं पडणार आहे. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्यानी रुजू करतो. हे व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान बालाजी महाराजांनी आपल्याकडून करून घेतलं, पुढच्या वेळेस आपण करू, मराठी असेल मराठी, संस्कृत असेल संस्कृत अवश्य करू, तेव्हा 3 दिवस छान करू, चांगल्या प्रकारे करू. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्यानी रुजू करतो. काल रात्री जे झाली त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. झालेली सेवा मी महाराजांच्यानी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.